find me. जी आपल्याला एक फोटो काढायचा आहे. कशासाठी पाहिजे? ड्रायव्हिंग लायसन्ससाठी. दारू पिऊन कशाला? हे पोलिसांनी कधी मला पकडलं दारू पिऊन, त्यांना वाटलं पाहिजे की माझी शकल अशी आहे. हा आहे चंटू. हा शरीरसृष्टीने थोडा कमजोर दिसते, पण बुद्धीने मात्र खूप तेज. याने जर थोडा अभ्यास केला असता तर आईन्स्टाईन नंतर याचाच नंबर असता. हा आहे बंटू. शरीरसृष्टीने हा मजबूत आहे, पण दिमागाने एकदम पायदळ. शाळेत पहिल्या घंटीला आई बाबा याला शाळेत सोडायचे आणि दुसऱ्या घंटीला मास्तर याला घरी सोडायचे. तर चला बघूया या दोघांची जीवनकथा. बंट्या, गुपचूप चार ना बे. येतो माझ्याकडे प्रोटीन घ्यायचे पैसे नाही, तुले कुठून गुपचूप चारू. प्रोटीन घ्यायचं मला देणे मला भूक लागून आम्हाला गुपचूप खायचे मला प्रोटीन गुपचूप प्रोटीन गुपचूप प्रोटीन गुपचूप प्रोटीन गुखात मया. अबे तर घेणार 50 रुपयात कोणतं प्रोटीन येणार होतं? पण केळं तर आले असते 50 मध्ये. जाऊ दे, आपलं नशीब असेल कट. मी तू काल क्रिकेटची मॅच पाहिली. हे यार सचा, तू मॅचचं नाव नको बे. काऊन बे? मॅच जुनून आहे आपला. तुला माहित नाही आपण क्रिकेटचा किती मोठा प्लेअर होतो. ते तर नशीब हलकट होतं, नाही तर विराटच्या जागी आज मी असतो. काऊन नाही गेलं क्रिकेटमध्ये तू? परिस्थिती पण नशिबासारखीच हलकट होती. नाही तर निंबाच्या गाडीनसुद्धा मी 6 बॉलला 6 छक्के मारत होतो बाबा. तसंच होते बे, समजलंही हलकट आहे. माझ्यापरी तसंच झालं. मी पण नाही तर आत्तापर्यंत बहुत मोठा भालाफेक प्लेअर राहत होतो. कसा का? तर मी एक दिवस प्रॅक्टिस करत होतो भालाफेकाची. हां, तो भाला फेकता फेकता तो भाला जाऊन बापाला लागला. तर बापानं त्याच भाल्यानं मला असो सुतावलं का बालाच मोडून गेला. आता आज नीरज चोपडा जागी मी असतो. जाऊ दे बे, हे समाज खरंच भाई बहुत हलकट आहे. आपण तर आता ठरवलं बम पैसा कमवायचा आणि आपण पण समाजासारखंच हलकट बनायचं. बे पैसा कमवायचा रास्ता भेटला. पण आम्हाला तर एकच मुलगा पाहिजे. हा तर काय ना होत ना, आम्ही दोघं अर्धा दिवस काम करतो. करा काम? हो. 6000 रुपये देईन. हा ठीक आहे ना. पण एक सांगतो, कामात मजाक मरी नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी सिरियस करायला लागेल काम तुम्हाला. अरे सर, तुम्ही त्याचं टेन्शन असणार घेऊ. तुम्ही आमच्या कामाचा गांभीर्य तर बघा. आणि मुळात म्हणजे आमचा जन्मच गांभीर्याने काम करण्यासाठी झाला आहे. आणि तसं पण ज्या मॅटर बडे होते आहे, वा भाई खडा होत आहे. विषय खोल. ठीक आहे मग करा काम सुरू तुमचं. हो सचा, एक काम कर, मी आता जातो घरी, दुपार नेतो, तोपर्यंत तू थांब. ठीक आहे? काय पाहिजे बे तुले? काही समजवायचं आहे ते समज. पाय, आपल्याकडं सध्या ऑफर चालू आहे, ते आपल्या ग्राहकाला सांगायचे आहे. अबे इकडं पाय, समजत आहे का नाही काही? हा, ऑफर अशी आहे का, 10 रुपयात गोरी लागलास, ठीक आहे, 399 रुपयात ब्रँडेड वॉच, स्मार्ट वॉच जे राहते ना ब्रँडेड, आणि 199 रुपयात ब्लूटूथ हेडफोन, हे ऑफर चालू आहे. बे इकडे बघ, समजलं का? हो समजलं. काय समजलं? इकडे बघ अजून. अबे ऑफर समजले का? हो ऑफर समजले. समजले ना? हो. ठीक आहे, जायला कामाला, मला थोडंसं काम आहे, मी जाऊन येतो. या सर, काय पाहिजे होतं? मोबाईल पाहिजे होता. सर कोणत्या कंपनीचा पाहिजे तुम्हाला मोबाईल? दाखवा नाही का ते सस्त्यामध्ये मस्त. अरे सर, तुम्ही पैशाचं टेन्शनच नका घेऊ, आमच्याकडे मस्त ऑफर चालू आहे. 10 रुपयामध्ये मोबाईल आहे, 199 मध्ये तुम्हाला ब्लूटूथ स्पीकर भेटून जाईल, आणि 100 रुपयामध्ये कवर भेटून जाईल. ऑफर तर मस्त आहे. अरे सर, आर वर्ल्ड आपला विशेष वेगळा आहे. एक काम करा, 5 मोबाईल द्या, हे 2 द्या आणि ते 3 द्या. Thank you.
ओके सर, काय ग्लासेस वगैरे ते पुढच्या वेळेस बघू. ठीक आहे सर, जशी तुमची इच्छा. कोणते कोणते मोबाईल विकले बघायले? ते 20,000 वाले 5 घेतले त्यांनी. तू तर बहुत हुशार आहे. तुम्ही आमच्या कामाचं गांभीर्य अजून पाहिलंच खोटं. तुम्ही फक्त पात्रा, 2 दिवसात तुमचं दुकान रिकाम करून देतो. किती मध्ये दिले? 10 रुपयामध्ये. 10 मध्ये? हो. मजाक तर नाही करताय तू? नाही, तुम्हाला आधीच तर सांगितलं होतं आम्ही कोणतं पण काम गांभीर्याने करतो म्हणून. तुम्हीच तर आपोर सांगितलं होतं 10 रुपयामध्ये एक द्यायचा म्हणून. अबे 10 रुपयात सिम कार्ड नाही भेटत आणि तू मोबाईल इकालेला चालला ना. हे पण माझीच गलती आहे. नाही, माझी गलती आहे. मीन तुम्हाला दुकानात ठेवलं. जा जा, तू याचा मित्राला बोलव. जा बाय, शायरी बोध दाखवून राहिले होते ना. बोलव जा. काय झालं? समाज लय हलकं टाईप आहे. त्यांनी 10 रुपयामध्ये एक मोबाईलचा म्हणून ऑफर सांगितला तर मी 5 मोबाईल विकले. 10 रुपयामध्ये मोबाईल? अबे का मोबाईल होय का मसाला खर्रा? बघा सर, आता मी आलो आहो ना तर बघा तुमचा कसा उठवून देतो. बिझनेस असं म्हण. तुमचा जेवढा लाज झाला ना सब कव्हर करून देतो. आणि हा तुमचा लास्ट चान्स, नाही तर याच्या नंतर पहा तुमचं काय होतं. हा बस बघा आता. इथं मोबाईल भेटते का? नाही, हे कुकुट पालन. आम्ही याचे कोंबडे होय. आम्ही रोज येऊन इथं अंडे घालतो. बंट्या, असं नाही बोलायचं. कस्टमर देवा समान असते. बोला सर, काय पाहिजे? मला असा एक मोठा मोबाईल पाहिजे. त्याचा मोठा डिस्प्ले, मी असं गाणं लावलं तसं भूकंप आल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याच्यात ते पण पाहिजे. का ब्लूटूथ? नाही नाही, ते वायफाय. नाही, ते 5G नेटवर्क. नाही, ते नाही का. अबे मंका पाहिजे, कारल्याची भाजी. हा आठवलं आठवलं, टार्च पाहिजे. तसा रात्री लावला तर दिवस झाल्यासारखं वाटलं पाहिजे. हे बघा, त्याच्यात असं स्पेशल काय? अरे सर, हा मोबाईल बहुत स्पेशल आहे. याच्यामध्ये माहित आहे का, तुम्ही रात्री लाईट गेलर सुद्धा चालवू शकता. आणि तुम्ही डाव्या हातानं टाईप करा की उजव्या हातानं, एकदम मस्त लिहून येते. आणि गणपतीच्या वेळेस तर DJ कामच नाही पडत. ह्या मोबाईलमध्येच गाणे वाजवा तुम्ही. का मजा? हे तर काहीच नाही, पुन्हा आहे का, ह्या मोबाईलमध्ये तुम्ही घरी बसल्या काही पण बोलू शकता. चड्डी बनान सर्वस. ठीक आहे मग, ह्या पॅक करून द्या. पण सॉरी सर, हा मोबाईल तुम्हाला नाही भेटू शकत. का बरं? अरे हा स्पेशल एडिशन आहे, स्पेशल बोलावला आहे. त्यांनी आम्हाला ॲडव्हान्स देऊन गेले आहे. पैसे जास्त घ्या तुम्ही. नाही सर, सॉरी सर. 10,000 घ्या. नाही सर. 15? नाही जमत सर. 50? सर तुम्ही नाही जमत. गाडीचे कागदपत्र सर? तसं 7-12. आता ह्याच्यासमोर काहीच नका मागू. झालं माझ्याकडे जेवढं होतं तेवढं दिलं. बरं, आता तुमची एवढी इच्छा आहे, तुम्हाला एवढा आवडला तर घेऊन घ्या. आता काय म्हणू शकतो? हे घ्या. काय बे? दिस इज कॉल्ड बिझनेस. 7-12. बढिया बढिया. आजपासून तुम्हाला दुकानाचा मॅनेजर. पण नाही, मला नाही करायचं काम. काऊन काय आलं? जिथं माझ्या मित्राची इज्जत नाही, जिथं माझ्या मित्राला शिवा दिल्या, तिथं मी बिलकुल काम करणार नाही. तुमचा जेवढा लॉस झाला ना त्याच्या बहुत जास्त तुम्हाला भेटलं. बंट्या चल बे. का चोलोर पिशा माणूस आहे बे तू? चांगलं मॅनेजर बनलो तर तेही सोडून दिलं तू. बे चोप तू पांढरपिशा. हां हॅलो, कुठं आहे? या पाहिजे. जा जा, तू आता मित्राला बोलव. जा बाय, शायरी बोध दाखवून राहिले होते ना. बोलव जा. बे दुकानात ये बरं लवकर, मालकानं बोध शिवा दिल्या. मले शिवा दिल्या? थांब, त्याचा तर आता गेमच करतो. हॅलो निकल्या. बे त्यानं कोणत्या जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न प्रतिक्रिया दिल्या? हे एव्हरीवन, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल लाईक करा, शेअर करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून टाका. आणि भाऊचा खूप खूप थँक्यू की त्यांनी आम्हाला इथे व्हिडिओ शूट करू दिला. तुम्ही पण आर वर्ल्ड इथे अवश्य एकदा भेट द्या. इथे ऑफर सुरू आहे की प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर प्रत्येकाला काही ना काही आकर्षित गिफ्ट देण्यात येईल. बाकी ऑफरची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. बघा आणि एकदा अवश्य भेट द्या. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.